भारत माता की, भारत माता की, स्वामीये शरणम अय्यप्पा, पथनम थिट्टाइले एंडे सहोदरी सहोदर नमारे एल्ला वरकुम अंडे नमस्काराम। आज पथनम थिट्टा का ये माहौल बता रहा है कि इस बार केरला में कमल खिलने जा रहा है। केरला में जनता हमें पिछले चुनावों में डबल डिजिट वोट परसेंट वाली पार्टी बना चुकी है। अब बीजेपी के लिए डबल डिजिट सीट्स की मंजिल बहुत दूर नहीं है। बीजेपी यहां की युवा ऊर्जा को बढ़ावा दे रही है। यहां बीजेपी के उम्मीदवार भाई अनिल के एंटनी आपकी सेवा के जज्बे से भरे हुए हैं। ऐसी ही फ्रेशनेस की केरला की पॉलिटिक्स को जरूरत है। इसलिए अब केरला के लोग भी कह रहे हैं अब की बार 400 पार, अब की बार इतमणा नानोरिल अधिगम, इतमणा ഇവിടെ വന്നപ്പോൾ നിങ്ങളുടെ ഈ ഇളകി പറയുന്ന അന്തരീക്ഷം കണ്ടപ്പോൾ ഒരു കാര്യം ഉറപ്പായി, ഈ പ്രാവശ്യം കേരളത്തിൽ താമര വിരിയുമെന്നുള്ള കാര്യം ഉറപ്പായി. അതുപോലെ തന്നെ പറയുവാൻ സാധിക്കും, കഴിഞ്ഞ തെരഞ്ഞെടുപ്പുകളിലെ കേരളത്തിലെ ജനത ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിക്ക് രണ്ടക്കത്തിലുള്ള ശതമാനത്തിൽ വോട്ട് നൽകുകയുണ്ടായി. ഇപ്രാവശ്യം സംഭവിക്കാൻ പോകുന്നത് കേരളത്തിലെ ജനത ഭാരതീയ ജനതാ പാർട്ടിക്ക് രണ്ടക്കത്തിലുള്ള ഇവിടെ മെമ്പർമാരെ ജയിപ്പിക്കുമെന്നുള്ളതാണെന്ന് പറയുവാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. ഈ കേരളത്തിലെ ജനങ്ങൾക്ക് ഞാൻ യുവത്വത്തിന്റെ ഊർജം കൊടുക്കുവാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. പത്തനംതിട്ടയിൽ ഈ സ്ഥാനാർത്ഥി, ഇവിടുത്തെ സ്ഥാനാർത്ഥി അനിൽ കെ ആന്റണി യുവത്വത്തിന്റെ പ്രതീകമാണ്. അദ്ദേഹം സേവനവുമായി നിങ്ങളുടെ ഇടയിൽ വന്നിരിക്കുകയാണ്. കേരളത്തിന്റെ നവീകരണത്തിന് അത് ആവശ്യമാണ് എന്ന് ഞാൻ കരുതുന്നു. ഇപ്പോൾ കേരളത്തിലെ ജനങ്ങൾ പറയുന്നു ഇപ്രാവശ്യം നാനൂറിലേറെയാണ് ബി ജെ പിക്ക് സീറ്റ് കിട്ടാൻ പോകുന്നത്, എൽ ഡി എക്ക് സീറ്റ് കിട്ടാൻ പോകുന്നത് പറയുകയാണ്. സാധ്യോ കേരള കറപ്റ്റ് ഓ ना काबिल सरकार होने का बहुत बड़ा नुकसान केरल के आप सब मेरे भाई बहनों को उठाना पड़ रहा है। हम जानते हैं यहां रबर के किसान हैं, कितनी मुसीबतों से रबर का किसान गुजारा कर रहा है, लेकिन एलडीएफ और यूडीएफ ने अपनी आंखें बंद कर रखी है। केरला में कानून व्यवस्था का हाल भी बहुत बुरा है। यहां तक कि चर्च के पादरी भी हिंसा के शिकार हो रहे हैं। कितने ही कॉलेज कैंपस कम्युनिस्टों के गुंडों के अड्डे बन गए हैं। महिलाएं, युवा और हर वर्ग
डर में जी रहा है। राज्य सरकार में बैठे लोग चैन की नींद सो रहे हैं। केरला को इन समस्याओं से छुटकारा तभी मिलेगा जब एक बार कांग्रेस, एक बार एलडीएफ, ये जो मिली भगत का चक्र चल रहा है ना, वो चक्र जब टूटेगा तब जाकर के आपको न्याय मिलेगा। केरल अहिमति निर्णयस्थ सरकार इवेदी मारी वर अभी केर जन एत्र नष्ट ई नाटे जन इवे केर रबर कर्षक रबर कर्षक एत्र बुद्धिमुट मोटे कर्षक पक्षे केर एलडीएफ अूडीएफ कणड़ी अब कटिकर नियम संविधान तकर्य वाले मोशन ई केर क्रिस्तन पड़े पुरोहि इवर अक्रम इगे एत्रयो कॉलेज कैंपस इवड़े कम्यूनिस्ट मारी महिला युवा एला विभाग जन भयपा जीविक पक्षे इवे अधिकार सरकार आलस्य उर ई दुस्थि മോചനം വേണമെങ്കിൽ ഒരു പ്രാവശ്യം എൽഡിഎഫ് അടുത്ത പ്രാവശ്യം കോൺഗ്രസ് പിന്നെ എൽഡിഎഫ് എന്നുള്ള ഈ ആവർത്തന വിരസതയുണ്ടല്ലോ അതില്ലാതായെങ്കിൽ മാത്രമേ ഈ കേരളത്തിൽ മോചനം നേടുകയുള്ളൂ എന്ന് പറയുവാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ് സാധ്യോ ജിൻ പൊളിറ്റിക്കൽ പാർട്ടീസ് കാ ഏക മാത്ര ലക്ഷ്യ सिर्फ और सिर्फ सत्ता हासिल करना होता है, वो कभी भी लोगों का भला नहीं कर सकती। यहां एलडीएफ यूडीएफ दोनों लड़ने का दिखावा तो कर रहे हैं, लेकिन दिल्ली जाकर एक दूसरे को गले मिल जाते हैं। यहां आपके सामने कांग्रेस वाले लेप सरकार को फांसीवादी कहते हैं और कम्युनिस्ट पार्टी के लोग कांग्रेस को घोटालेबाज पार्टी कहते हैं और फिर दिल्ली में ये लोग आपस में मिलकर गठबंधन कर लेते हैं। कांग्रेस और लेफ्ट इन दोनों ने ही केरला को खूब ठगा है। इस खेल को केरला के लोग अब समझ गए हैं। खास करके मेरी माताएं बहनें, मेरे नौजवान, उनके इस खेल को बराबर समझ गए हैं। ई केरळത്തിൽ അധികാരത്തിൽ വരുന്നതിനു വേണ്ടി മാത്രം പ്രവർത്തിക്കുന്ന രാഷ്ട്രീയ കക്ഷികളാണ്, അവർക്ക് ഇവിടത്തെ ജനങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഒന്നും ചെയ്യുവാൻ സാധിക്കില്ല। ഈ എൽഡിഎഫും അതുപോലെ തന്നെ യുഡിഎഫും കേരളത്തിൽ അവർ പരസ്പരം ഏറ്റുമുട്ടുന്നത് പോലെ കാണിക്കുകയാണ്। പക്ഷേ ഡൽഹിയിൽ ചെന്നു കഴിഞ്ഞാൽ അവർ പരസ്പരം തോളോട് തോൾ നിൽക്കുകയാണ്। തീർച്ചയായിട്ടും ഇവിടത്തെ ജനങ്ങളെ കവിളിപ്പിക്കുകയാണ് ചെയ്യുന്നത് ഈ എൽഡിഎഫും യുഡിഎഫും। ഇവിടത്തെ സഹോദരിമാര്, അമ്മമാര്, യുവാക്കള് ഇവർക്കെതിരെ ശക്തമായിട്ട് പ്രതികരിക്കേണ്ട അവസരം വന്നിരിക്കുകയാണ്। ആ രീതിയിൽ കേരളത്തിലെ രാഷ്ട്രീയ അന്തരീക്ഷം മാറിയിരിക്കുകയാണ്। സാധ്യോ കോൺഗ്രസ് ഹോ
या लेफ्ट, इन दलों ने सत्ता के लालच में जिस तरह के खेल खेले, जिस तरह राज्यों को बर्बाद किया, वो भी अब लोग अच्छी तरह जानते हैं। इसलिए जिस राज्य से एक बार ये दल पराजित हो जाते हैं, ये दल निकल जाते हैं, वहां के लोग इन्हें वापस लौटने ही नहीं देते। अब देखिए पड़ोस में तमिलनाडु, तमिलनाडु में कांग्रेस ने 1962 में आखिरी चुनाव जीता था। यूपी, गुजरात, बिहार में भी कांग्रेस ने चार दशक पहले, फोर डेकेड पहले आखिरी चुनाव जीता था। ओडिशा में भी कांग्रेस तीन दशक से सरकार से बाहर ही है। देश के कितने ही राज्यों में आज कांग्रेस का एक मेंबर ऑफ पार्लियामेंट भी नहीं है। अब आप देखिए त्रिपुरा, बंगाल, ये राज्यों में ये लेफ्ट पार्टियों का सितारा इतना चमकता था, तीन तीन चार दशक तक उन्हीं की चलती थी। लेकिन एक बार जब लोगों ने त्रिपुरा से उनको हटाया, बंगाल से लेफ्ट वालों को हटाया, उसके बाद कितने ही साल हो गए, कांग्रेस को और लेफ्ट को ये कोई घुसने नहीं देता है। ऐसे राज्यों के लोगों को ये सच्चाई पता है कि जितने साल उन्होंने कांग्रेस पर भरोसा किया, जितने साल उन्होंने लेफ्ट पर भरोसा किया, उतने साल उस राज्य का सर्वाधिक नुकसान हुआ है।